धावपटू अंजना ठमके आणि कविता राऊत सारख्या आदिवासी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचवणारे प्रशिक्षक वीरेंद्र सिंग यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक पुरस्कारापासून डावलण्यात आलंय. वर्तणूक दाखल्यासाठी आलेल्या यादीत त्यांचं नाव वगळण्यात आलंय. नेते आणि क्रीडा विभागाच्या संचालकांसमोर चमकोगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार दिले जातात का असा प्रश्न आता क्रीडा विश्वात विचारला जातोय. हे आहेत वीरेंद्र सिंग. नाशिक जिल्ह्यातल्या 1-2 नव्हे तर तब्बल 8 खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे प्रशिक्षक. राष्ट्रीय स्तरावरील कविता राऊत, अंजना ठमके, मोनिका आथरेसह अनेक खेळाडूंना कठोर प्रशिक्षण त्यांनी दिलं. गेल्या 1.5 दशकांपासून कुठलीही आधुनिक सुविधा नसताना आपलं काम इमाने इतबारे करणाऱ्या या प्रशिक्षकाचा पुरस्कार यावर्षी डावलण्यात आला आहे. इतकंच नाही तर अंजना ठमकेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळूनही राज्याने त्याची अद्याप दखलसुद्धा घेतलेली नाही. क्रीडा विभाग तसंच शासनातर्फे कोणतंही बक्षीस जाहीर करण्यात आलेलं नाही. नाशिक जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या वर्तणूक प्रमाणपत्र यादीत त्यांचं नाव नसल्यामुळे क्रीडा क्षेत्रात संतापाची लाट उसळली. मला तर हेच वाटतं की सरांना मिळाले पाहिजे, कारण जर नाशिकमध्ये वगैरे चांगले इंटरनॅशनल जर खेळाडू तयार होत आहेत तर सरांना अवॉर्ड देण्यास नकार का बरं करताय. असं जर नाशिकमधून जर इंटरनॅशनल खेळाडू तर तयार होतात जसं कविता दिदी, मोनिका आथरे. जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे आणि या देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी ज्याचे कष्ट कारणीभूत लागतात आहेत अशाला द्रोणाचार्य पुरस्कार मिळू नये हे योग्य नाही. शासनाने या संबंधात योग्य तो विचार करावा आणि त्वरित त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळेल असं बघावं. राज्याच्या क्रीडा विभागात मैदानावर कामगिरी नव्हे तर कार्यालयात जाऊन चमचेगिरी करणाऱ्यांना सोयी सुविधा मिळत असतात. त्यात भर पडते असोसिएशनच्या लॉबिंगची. राज्य ॲथलीट संघाने त्यांचं नाव राज्यस्तरीय उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक पुरस्कारासाठी हे नामांकित केलं होतं. असं असताना वेगवेगळ्या खेळात प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना तयार केलं म्हणून पुरस्कारापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलं. त्यामुळे आता पुरस्कारासाठी कधीही अर्ज करणार नसल्याचा पवित्रा वीरेंद्र सिंग यांनी घेतला आहे. फारम मैंने भरा है, मुझको लगता है अगर इसके बाद भी गवर्नमेंट को नहीं लगता कि मैं इसके लायक नहीं हूं तो मुझको नहीं लगता मैं आगे से कभी फार्म भरूं. क्रीडा खात्याच्या गैरकारभारामुळे गेल्या 3 वर्षांपासून विविध पुरस्कार जाहीर झालेले नाहीत. सलग 3 वर्षांचे पुरस्कार तयार होत असताना मुंबईतील 27 तर पुण्यातील 22 जणांना पुरस्कार जाहीर करण्याची तयारी केली जाते. देशभरात नाशिकचा लौकिक वाढत असताना नाशिकला 4-5 पुरस्कारच का असा प्रश्न आता क्रीडा क्षेत्रात विचारला जातोय. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, एक पाऊल पुढे.